मला फक्त या महाराष्ट्रामध्ये एकाच व्यक्तीने छळलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय उद्योग केले हे मला माहिती आहे, आणि उगाचच मला बदनाम करून तिकीट न देण्यामध्येही त्यांचाच हात होता हे उघडपणे मी सांगतो की मला तिकीट त्यांनीच मिळू दिलं नाही. तुम्हाला सांगू का आमच्यासारख्या युट्यूबर्सचं काम काय असतं? जे मीडिया चुकीचं दाखवतो किंवा जे दाखवत नाही त्याची सत्यता दाखवणे. पण कुठेतरी बातमीला तेलमीठ लावण्याच्या रांदात आम्ही जबाबदारी विसरून जातो. एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार, मातोश्रीवर तारीख ठरली, सेनेत होणार प्रवेश, अशा बातम्या आपण वर्षभरापासून पाहत आलो आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. प्रवेश करणार का? बघूयात पुढे. गेले अनेक दिवस भाजप आणि खडसे यांच्यात काही अलबेल नसल्याचे अनेक गोष्टींवरून दिसून आले होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातही शाब्दिक युद्ध झालेलं देखील सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे भाजपाचे इतके ज्येष्ठ नेते असूनही त्यांना पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खंत वेळोवेळी एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली होती. खडसेंना 8 आमदारांचा पाठिंबा आहे, 10 आमदारांचा पाठिंबा आहे, या सगळ्या फक्त बातम्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यात किती सत्य आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा एकनाथ खडसे राष्ट्रवादी किंवा सेनेमध्ये प्रवेश करतील. पण खरंच असं होईल का? दुसऱ्यांच्या घरात जाऊन संसार थाटणं एवढं सोपं असतं तर मग भाजपात आलेले सगळे आमदार खासदार आज खुश असते. पण त्यांची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. एकनाथ खडसे हे एक चांगलं नेतृत्व होतं भाजपामधील व आहे अजून, मात्र अंतर्गत गटबाजीमुळं ते वैतागले हे निश्चित. पण ते भाजपा सोडण्यासाठी जर त्यांना सोडायचेच आहे तर मग ते वाट कसली बघत आहेत? विधानसभेला संधी होती, राष्ट्रवादीकडून जिंकून आले असते, आज मंत्री असते. विधान परिषद मिळाली नाही तेव्हा संधी होती, आत्मचरित्र लिहून आणि त्यात फडणवीसांवर टीका करून त्यांच्या षडयंत्राची पोलखोल करून जर पुन्हा त्यांना भाजपात वलय प्राप्त होत असेल तर निश्चित त्यांनी ते करावं. आणि म्हणूनच ते हे सगळं मीडिया ट्रायल चरित्र या गोष्टी करत असावे. पण एकनाथ खडसे स्वतःवरील आरोप खोटे ठरवत नाही तोपर्यंत भाजपा सोडतील असं वाटत नाही. बाकी ज्या बातम्या येतील त्या आपण मसाला म्हणून बघाव्या आणि त्याचा आनंद घ्यावा. आणि आरोप जर खोटे ठरले, भाजपाच्या केंद्रातील नेत्यांसमोर जर फडणवीसांचं पितळ उघडं पाडण्यात एकनाथ खडसे यांना यश आलं तर भाजपा सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे? अशा आहे विषय आणि अफवा यामधील बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी झालो असेल. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका. मी परमेश्वर मेहत्रे आणि तुम्ही बघत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.